Hello everyone. So we are discussing the chapter mechanical properties of fluids. So in last video we have seen what is surface tension. Surface tension kashala anta hi apan bagitlela ahe last video madhe. Je tension tayar hote surface sir. The tension which is created on surface. Why that tension is getting created on surface? That we have discussed in last video. Okay. So due to that tension on the surface, that layer or that outside surface of the liquid is behaved like a stretched membrane. कसं behave केलं ते stretched membrane सारखं behave केलं म्हणून तिथे tension तयार होतं. So that's why there is a surface tension. That property is there for liquid. ती property आहे liquid. Okay. मग ते का होता है ना तिथं surface वरच tension का येत आहे आपण molecular theory वरून डिस्कस केलं होतं मागच्या व्हिडिओ मध्ये. ओके, सो टुडे व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस इज सरफेस टेंशन अँड सरफेस एनर्जी. ओके, सरफेस टेंशन काय आहे आपण बघितलेलं आहे, पण त्याचं फॉर्म्युला, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर इट अँड अगेन सम डायमेन्शन फॉर इट. ओके, अँड द युनिट फॉर इट वी आर गोइंग टू डिस्कस टुडे. अँड छोटे कन्सेप्ट आहेत दोन्ही, सरफेस टेंशन अँड सरफेस एनर्जी. ओके, सो वी डिस्कस दॅट. ओके, so now we discussed all about the surface tension in last video. Okay, so we know that apel mai the surface tension mhanje काय, कसं ते behave करते, का surface tension property liquid ला हे सगळं आपण बघितले. Okay, so now we are considering, now we have to derive or we have to derive the formula for surface tension. Surface tension साठी आपल्याला काय करायचं, formula derive करायचं. तर कसं करणार, so we are considering वन सरफेस. ओके, हा सरफेस कन्सिडर कर, है ना, सपोज एक कंटेनर आहे, है ना, याच्यामध्ये लिक्विड आहे. यस, देयर इज अ लिक्विड इन दिस कंटेनर. सो वी आर कन्सिडरिंग दिस सरफेस, ह्या सरफेसला असं दाखवू. ओके, हे जे वर्क सरफेस आहे की नाही, त्याला आपण हे सरफेस इकडे पण राहणार ना, कंटेनर आपल्याला असं दिसतंय, पण कंटेनर थ्री डायमेन्शनल आहे. ओके, सो देर इज अ असं लिक्विड आहे, है ना, असं पूर्ण लिक्विड आहे, असं पूर्ण सरफेस वर लिक्विड आहे. ओके, त्याच्यातला सर्क्युलर पार्ट आपण कन्सिडर केला. ओके, सो वी ड्रॉ अ टँजेंट टू दॅट सरफेस. एक टँजेंट ड्रॉ केला, असं सरफेस आहे आपलं, त्याच्यावर एक असं टँजेंट इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली, है ना. सो दिस इज द इमॅजिनरी लाईन दॅट इज ड्रॉन ऑन दिस सरफेस. ओके, सो ओके, ऑन दिस टेंजेंट ऑर द लाइन विच इज ड्रॉन, हे जे लाईन आपण काढलेली आहे ह्या सरफेस, हे लिक्विडचं सरफेस आहे, त्याला टेंजेंशियली हे लाईन आपण काय केली, ड्रॉ केली. तर ह्या लाईनवर तर मॉलिक्युल्स राहणारच, आणि हे लाईन ड्रॉ केली म्हणजे आपण त्या लिक्विडवर जाऊन असं लाईन ड्रॉ करत आहे का, सरफेसवर जाऊन नाही. सो वी आर कन्सिडरिंग द इमॅजिनरी लाईन सो दॅट वी कॅन कॅल्क्युलेट द फॉर्म्युला ऑर डिराइव द फॉर्म्युला फॉर दिस सरफेस टेन्शन. ओके, सो तर इमॅजिनरी जे लाईन आपण कन्सिडर करत आहे त्याच्यावर तर मॉलिक्युल्स तर आहेच, आहे ना, मॉलिक्युल्स तर राहणार, प्रत्येक पॉइंटला काय राहणार, मॉलिक्युल्स. ओके, सो ऑन दॅट एव्हरी मॉलिक्युल देर इज अ फोर्स. सो हिअर इट इज अ मॉलिक्युल, इथं पण मॉलिक्युल्स राहणार, इथं पण राहणार, इथं पण राहणार, म्हणजे ह्या मॉलिक्युलवर इकडून पण फोर्स लागत आहे आणि इकडून पण फोर्स लागत, सेम आणि इक्वल फोर्स, आहे ना, इक्वल फोर्स लागत, इकडून इकडचे मॉलिक्युल ह्याला ओढत आहे आणि इकडचे मॉलिक्युल पण ह्याला इकडे ओढत आहे. सो सेम अँड इक्वल अँड अपोजिट फोर्स इज अप्लाइंग फ्रॉम बोथ साइड्स, दोन्ही बाजूने काय होत आहे, फोर्स काय होत आहे, अप्लाय होत आहे. ओके, सो आपण हे काय केलं, सरफेस लिक्विडचा जो सरफेस आहे त्याच्यावर इमॅजिनरी लाईन कन्सिडर केलं, टेंजेंशियल लाईन. ओके, सो अँड अँड दॅट लाईन प्रत्येक युनिट लेंथवर, पर युनिट लेंथवर काय व्हायला, दोन्ही बाजूनी काय अप्लाय होत आहे, फोर्स, फोर्स तर अप्लाय होत आहे ना, ह्या इथं जे मॉलिक्युल आहे लिक्विडचा त्याच्यावर या इकडचा मॉलिक्युलचा फोर्स अप्लाय होता आणि इकडचा, म्हणजे म्हणूनच तर ते स्ट्रेच मेम्ब्रेन सारखं बिहेव करत आहे. ओके, सो फोर्स अप्लाय होत आहे, तर ह्याच्यावरून आपण काय करणार, सरफेस टेन्शनचं फॉर्म्युला काय करणार, सरफेस टेन्शन इज फॉर्म्युला काय येणार बघा, फोर्स तर अप्लाय होत आहे दोन्ही बाजूनी, फोर्स किती अप्लाय होत आहे, डिवायडेड बाय लेंथ, है ना, ह्या लाईनची लेंथ, काहीतरी एरियावर अप्लाय होत आहे फोर्स,
समजत आहे का? सर्वसाधारण फॉर्म्युला कसा काढला, लेंथ ऑफ दिस लाइट अँड द फोर्स इज अप्लाइड, ओके, याचा जो रेशियो आहे त्याला त्याचा फॉर्म्युला काय, सरफेस टेंशन, ओके. सो एफ द फोर्स विच इज अप्लाइड फ्रॉम द बोथ साइड्स अँड डिवाइडेड बाय इट्स पर युनिट लेंथ, ओके. तर आपण हे झालं फॉर्म्युला, याचं डेफिनेशन कसं लिहू शकतो आपण, ओके. वी कॅन राईट, हाऊ वी कॅन राईट द डेफिनेशन, वेन अ टँजेन्शियल फोर्स इज अप्लाइड ऑन बोथ साइड्स ऑफ द इमॅजिनरी लाईन दॅट इज ड्रॉन, दॅट इज कॉल्ड एज अ सरफेस टेन्शन, त्याला काय म्हणतात, सरफेस टेन्शन, ओके. सो ह्याचं डायमेन्शन काय येणार, फोर्स डायमेन्शन आपण मागे बघितलं होतं, मास इंटू ऍक्सेलरेशन केलं, नंतर ऍक्सेलरेशनचा वेलोसिटी बाय टाइम, नंतर वेलोसिटीचा डिस्प्लेसमेंट बाय टाइम केलं, तर ह्या प्रकारे आपण काढलो, ओके. सो एल म्हणजे काय, लेंथ, ओके. फोर्स काय राहणार, एल झिरो एम वन, सॉरी एल झिरो नाही, एल वन एम वन टी मायनस टू, ओके. सो दिस इज द डायमेन्शन फॉर फोर्स, हे झालेलं आहे, फोर्स डायमेन्शन वगैरे कसं काढतात हे झालेलं आहे. सो एल वन एम वन टी टू दी पॉवर मायनस टू, इथं पण एल आहे, एल म्हणजेच काय आहे, लेंथ आहे, डिस्प्लेस, सो इट इज ऑल्सो वन. सो दिस एल वन एल वन गेट्स कॅन्सल, यू गेट वॉट, एल झिरो एम वन टी मायनस टू, ओके. सो दिस इज द डायमेन्शन फॉर सरफेस टेंशन. फॉर्म्युला असा आपण एक अझम्पशन कन्सिडर करून फॉर्म्युला काढला, फोर्स बाय लेंथ, किंवा फोर्स बाय लेंथ आहे ज्या लेंथ पर युनिट लेंथ वर जे फोर्स, ह्या लेंथ वर जे फोर्स अप्लाय होत आहे तेच म्हणजे काय, सरफेस टेन्शन. सो बाय दिस फॉर्म्युला वी कॅल्क्युलेटेड दिस डायमेन्शन, ओके. नाऊ याचं युनिट काय राहणार, फोर्स बाय एल आहे ना, न्यूटन पर मीटर, आणि फोर्सचं युनिट काय राहणार, न्यूटन, आणि देन वी कॅल्क्युलेट लेंथ इन मीटर, ओके. सो न्यूटन बाय मीटर इज द युनिट फॉर द सरफेस टेन्शन. सो इट इज अ इझी, व्हेरी लेस, कमी आहे टॉपिक अँड इझी आहे. ते मागे आपण पाहिलं सर्व्हिस स्टेशन काय होतं, का होतं हे मोठं होतं, पण हे छोटं आहे. इट्स अ फॉर्म्युला, डायमेन्शन आणि युनिट, ओके. सो आय होप हे समजलं असेल तुम्हाला, ओके. नेक्स्ट जे आहे ते पण एक छोटासा टॉपिक आहे टेक्स्टबुकमध्ये, सरफेस एनर्जी. नेक्स्ट जे आहे ते सरफेस एनर्जी म्हणजे काय, ओके. सो आपण एक कंटेनर आहे त्याच्यामध्ये लिक्विड कन्सिडर केलं होतं, इथं एक स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स कन्सिडर केला होता, सपोज फिल माय सरफेस, इथं एक कन्सिडर केला होता, असा एक कन्सिडर केला होता, ओके. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले डायरेक्ट, आहे ना, इन साइड द लिक्विड वी कन्सिडर्ड वन स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स अँड अदर स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स इज जस्ट बिलो द फ्री सरफेस, and last one that is we considered is half of that sphere of influence is below the free surface and half of that is above the free surface, okay. So ashe teen cases apan consider kele, ek aat madhe, ek thoda sa bahar hoto ani kartha bahar ane ardha aat madhe hoto, asa apan consider kele, okay. Tar paha ita je molecule ahe tyavar sagya bajuni force apply hota hai, cohesive force hai na, ita pan molecule ahe ikade pan force apply hota hai, इकडचे पण एअर पार्टिकल इथं पण आहे, इथं पण, पण कधी लक्षात ठेवायचं, ह्या याच्यामध्ये इनसाइड जे लिक्विड आहे, इनसाइड लिक्विडच्या आतमध्ये जे मॉलिक्युल्स आहेत, आतमध्ये जे मॉलिक्युल्स आहेत तिथं पोटेन्शियल एनर्जी कमी असते, देर इज अ पोटेन्शियल एनर्जी लेस कम्पेअर टू दिस सर्फेस फिल्म, इथून तर इथपर्यंत या 10^-9 नॅनोमीटर जे रेंज आहे इथून तर इथपर्यंत त्याच्यामध्ये जो एरिया आहे त्याला आपण काय म्हणतो, सरफेस फिल्म. तर या सरफेस फिल्म मध्ये जे मॉलिक्युल्स असतात त्याची पोटेन्शियल एनर्जी काय असते, जास्त. द मॉलिक्युल्स विच आर प्रेझेंटेड हियर देअर पोटेन्शियल एनर्जी इज मोर कम्पेअर्ड टू द मॉलिक्युल्स विच आर प्रेझेंट विद इन द लिक्विड, जे लिक्विडच्या आतमध्ये आहेत त्यांच्यापेक्षा पोटेन्शियल एनर्जी जे सर्फेसवर जे सर्फेस फिल्म मध्ये जे मॉलिक्युल्स आहेत त्यांचे जास्त राहणार, ओके.
तेरे तो फोर्सेस वे ये तो कोई सी फोर्स अगर बाजू सेम होता है तेरे मॉलिक्यूल्स रेस्ट और कि दिस आर नॉट दिस आर द फोर्सेस गेटिंग ये जो फोर्सेस जो है खाली उड़ता है इकड़े पर इकड़े उड़ता है खाली उड़ता है मतलब पोटेंशियल एनर्जी जो है इतना क्या है जास्त रहना ओके कंपेयर टू दिस मग हे जे जास्त पोटेंशियल एनर्जी सरफेस वर आहे त्यालाच आपण काय म्हणणार सरफेस एनर्जी ओके द पोटेंशियल एनर्जी व्हिच इज मोर ओके इथे पण आहे पण कमी आहे तर व्हिच इज मोर ऑन द सरफेस कंपेयर टू द इनसाइड द लिक्विड दॅट मोर एनर्जी इज कॉल्ड एज अ सरफेस एनर्जी जास्त पोटेंशियल जी एनर्जी आहे त्यालाच आपण काय म्हणणार सरफेस एनर्जी ओके सो हे समजलं असेल आणि पुस्तकात एवढंच दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर कोणताही सिस्टम असू द्या कोणताही सिस्टम असू द्या ते काय करणार पोटेन्शियल एनर्जीला कमी करण्याचा प्रयत्न करणार आता इथं जे मॉलिक्युल्स आहे आणि इथं जे लिक्विड आहे आपण काय म्हणालो इथं पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे ओके सो पोटेन्शियल एनर्जी जास्त असल्यामुळे हा जो सरफेस आहे हा जो एरिया आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करतो कधी कमी होणार मग है ना समजलं का हे जे एरिया आहे जर कमी केलं तर पोटेन्शियल एनर्जी जी आहे इथे जे मॉलिक्यूल्स आहेत त्यांचं जे एनर्जी एक्स्ट्रा होते ते स्पेंट होते स्पेंट होते म्हणजे कामी लागतं समजत आहे का इथे जे आपण काय म्हणालो पोटेन्शियल एनर्जी तर काय आहे जास्त आहे तर जर हा जर एरिया कमी झाला हा जर एरिया जर कमी झाला कमी करण्याचा प्रयत्न करतो लिक्विड काय करतो सरफेसचा एरिया काय करतो कमी करण्याचा प्रयत्न करतो कारण कोणत्याही सिस्टमचं हे प्रॉपर्टी असते की ते पोटेन्शियल एनर्जी कमी करण्याचा प्रयत्न करतो ओके इथे पण तसंच लिक्विड पण जो सरफेस आहे तो काय करणार जो पोटेन्शियल एनर्जी आहे त्याला कमी करण्याचा प्रयत्न करणार मग ते प्रयत्न करताना इथे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांची पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे ते स्पेंड होते म्हणजे ते खर्चला जातो मग ते एरिया काय होतो कमी होतो ओके सो लिक्विड हॅज ऑल्सो टेंडन्सी टू मिनिमाइज इट्स एरिया तो काय करतो त्याचा एरिया जो त्यांनी घेतलेला आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करतो कारण ते हे नॅचरली फिनॉमिन आहे की एव्हरी सिस्टम ट्राईज टू मिनिमाइज इट्स पोटेन्शियल एनर्जी प्रत्येक सिस्टम काय करणार त्याची जे पोटेन्शियल एनर्जी आहे त्याला कमी करण्याचा प्रयत्न करतो सो हियर इट इज ऑल्सो ऍप्लिकेबल ओके इथं पण ते ऍप्लिकेबल आहे ओके सो आय होप यू अंडरस्टूड दिस आणि आपण पहा असे दोन तीन असे ड्रॉप्स असेल ते एकत्र येतात कधी असे दोन तीन ड्रॉप्स एकत्र येऊन असे ड्रॉप बनतो पण लिक्विडचा ड्रॉप बनतो बरोबर ह्याच्यामध्ये पण पोटेन्शियल एनर्जी रिलीज होते जेव्हा ते एक ड्रॉप बनतो की नाही त्याची पोटेन्शियल एनर्जी हवामध्ये रिलीज होते एअर मध्ये स्पेंड होते समजत आहे का असे जे ड्रॉप्स आहेत असे जे मोठे मोठे ड्रॉप्स असे ते एकत्र आले कोलॅप्स झाले जवळ आले तर त्याचा मिळून एक ड्रॉप बनतो की नाही म्हणजे एरिया कमी झाला की नाही ह्या सगळ्यांना कन्सिडर केलं तर एरिया जास्त होता पण ह्याचा एरिया एक कन्सिडर केला तर काय होणार एरिया कमी होणार ओके पण एरिया कमी झाला म्हणजे ह्यांची जे पोटेन्शियल एनर्जी आहे ती स्पेंड झाली कुठं स्पेंड झाली एअर मध्ये ओके सो इथं पण तसंच हे ऍप्लिकेबल होणार ओके म्हणजे सरफेस एनर्जी म्हणजे काही नाही आतमध्ये जे लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत इनसाइड द लिक्विड त्यांच्यापेक्षा सरफेस फिल्म वर किंवा सरफेस वर जे लिक्विड्सचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांची पोटेन्शियल एनर्जी जास्त असते ती जास्त पोटेन्शियल एनर्जीला आपण काय म्हणतो सरफेस एनर्जी ओके सो सरफेस टेन्शन बघितलं त्या लास्ट व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये ओके आज आपण सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला एक सरफेस वर एक इमॅजिनरी टेंजेन्शियल लाईन ड्रॉ करून त्याच्या दोन्ही बाजूनी जे अपोजिट आणि इक्वल फोर्स अप्लाय होत आहे त्याच्यावरून त्याची लेंथ आणि जे अप्लाय फोर्स होत आहे त्याच्यावरून आपण फॉर्म्युला बघितला त्याचे डायमेन्शन्स त्याचं युनिट आणि सरफेस एनर्जी काय म्हणजे हे आपण आज बघितलं ओके नाउ आय होप यू अंडरस्टूड टुडेज क्लास ओके लेट्स सी यू इन अनदर क्लास